ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪರಾಜಿತ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಯಾಸಿರ್ ಖಾನ್ ಪಠಾಣ್ ಆರೋಪಕ್ಕೆ ತಿರುಗೇಟು ನೀಡಿದ ಕಾರ್ಯಕರ್ತ. ಶಿಗ್ಗಾಂವಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪರಾಜಿತ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಯಾಸಿರ್ ಖಾನ್ ಪಠಾಣ್ ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಸೈಯದ್ ಅಜ್ಜಂಪೀರ್ ಖಾದ್ರಿ ಅವರನ್ನು ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಅಂದಿದ್ದು, ಚುನಾವಣೆ ಮುಗಿದ ನಂತರ ಖಾದ್ರಿ ಅವರನ್ನು ವ್ಯಕ್ತಿಗತವಾಗಿ ದೂಷಿಸುವುದು ಪಠಾಣ್ ಅವರಿಗೆ ಶೋಭೆ ತರುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಶಿಗ್ಗಾಂವಿ ನಿವಾಸಿ ಸೈಕಲ್ನ ದೂರದ ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದಿಂದ ವಿಡಿಯೋ ಮೂಲಕ ಪಠಾಣ್ ಅವರ ನಡೆಯನ್ನು ಖಂಡಿಸಿದ್ದಾರೆ. ವರದಿ ಹೆಚ್ಚಮರಕುಣಿ, ನ್ಯೂಸ್ ಫಾರ್ ತ್ರೀ ಇಂಡಿಯಾ, ಶಿಗ್ಗಾಂವಿ. ಇನ್ನ ಪರಾಜಿತ ಅನ್ಬಾಡ್ರಿ, ಶಿಗ್ಗಾಂವಿ ಸೋಮನೂರು ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಎಂಎಲ್ಎ ಅಂತಾನೆ ಹೇಳಿದ್ರು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ರಾಜ್ಯದೊಳಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡು ಆಡಳಿತ ಐತಿ, ಇಲ್ಲಿ ಸೋತಾಗಿದ್ರು ಗೆದ್ದಷ್ಟೇ ಬೆಳೆ ಇರ್ತದೆ. 2023 ರ ವಿಧಾನಸಭೆ ಚುನಾವಣಾ ಈಗಾಗಲೇ ಮುಗಿದ ರಿಸಲ್ಟ್ ಬಂದೈತಿ. ಈಗ ನಾವೆಲ್ಲ ಅದನ್ನು ಪರಾಮರ್ಶೆ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರೊಂದಿಗೆ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರುವಂಥ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ನಾಯಕರಿಗೆ ಮತ್ತು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ನಾನು ನಮಸ್ಕಾರ ಹೇಳುತ್ತಾ, ಈಗಾಗಲೇ ಶಿಗ್ಗಾಂವಿ ಸೋದರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ರಿಸಲ್ಟ್ ಬಂದಿದೆ. ನಾನು ಸೋತಿದ್ದೇನೆ, ಆದರೆ ಈ ಸೋಲನ್ನು ನಾನು ಒಬ್ಬ ಒಂದು ಚಾಲೆಂಜ್ ಅಂತೇಳಿ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತೀನಿ. ಸುಮಾರು 64,000 ಜನ ನನಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ನನಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ನಮ್ಮ ಮುಖಂಡರ ಪರವಾಗಿ, ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆಲ್ಲ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಜೊತೆಗೆ ಈ ಸೋಲಿನ ಪರಾಮರ್ಶೆಯಲ್ಲಿ ಹಲವಾರು ವಿಚಾರಗಳು ಚರ್ಚೆ ಆಗಿವೆ. 15 ತಾರೀಕು ಚುನಾವಣೆ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ 11 ಮತ್ತು 12ರಲ್ಲಿ ನಮ್ಮ KPCC ಹಾಗೂ AICCಯ ಬಹಳಷ್ಟು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದರು. ಅಜ್ಜಂಪೀರ್ ಖಾದ್ರಿ ಅವರು ಪಕ್ಷ ವಿರೋಧಿ ಚಟುವಟಿಕೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ, ಪಕ್ಷ ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಷಣ್ಮುಖಪ್ಪ ಶಿವಳ್ಳಿ ಅವರು ಪಕ್ಷ ವಿರೋಧಿ ಚಟುವಟಿಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಖಚಿತ ಮಾಹಿತಿ ಮೇರೆಗೆ ನಮ್ಮ ಬ್ಲಾಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ನನ್ನ ಸಲಹೆ ತಗೊಂಡು ಈಗಾಗಲೇ ಖಾದ್ರಿ ಅವರನ್ನು 6 ವರ್ಷದವರೆಗೆ ಪಕ್ಷದಿಂದ ಉಚ್ಚಾಟನೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅಸ್ಸಾಂ ವಾಲೇಕು. ये वीडियो जो अभी मैं सोशल मीडिया में वायरल करने का कारण, जो कर्नाटक के हमारे शिगांव सोनूर असेंबली के जो इलेक्शन हुए, जिसमें हमारे सैयद अजमपीर कादरी को टिकट नहीं दिया गया, उसके बाद यासिर खान पठान कोई है बंदा उसको टिकट दिया. तो इससे पहले भी अजमपीर कादरी साहब वोट इलेक्शन वगैरह लड़े तो 700, 800, 9000 ऐसे वोट से हारे, लेकिन ये यासिर खान पठान को फिर भी 64,000 वोट कांग्रेस से मिले. मिलने के बावजूद ये आज जो सोशल मीडिया में हुआ और फेसबुक हर चीज़ में जो वायरल कर रहा है कि मुझे सैयद अजमपीर कादरी ने वोट नहीं दिया और वो गद्दारगी की है पार्टी से, ये सब चीज़ें जो बातें उन्होंने जो उनके ऊपर जो इल्ज़ाम लगा रहे हैं, आज अगर कर्नाटक में कांग्रेस सरकार नहीं बनती तो ये तुम्हारे ज़ुबान में बात नहीं आती. आप लोग जान चाहते हो कि सैयद अजमपीर कादरी को हाई कमांड पार्टी सिद्धरमैया साहब, विजय जमीर साहब बहुत ज़्यादा चाहते हैं, करीब से चाहते हैं. आप पार्टी के नज़र में उनको गिराने की कोशिश जो कर रहे हो ये सरासर गलत है, क्योंकि आपके लिए वो लोग, जैसे पार्टी का जो आदेश आया कि आपको टिकट नहीं दिया जाएगा, तो उन्होंने उस आदेश का पालन करके उन्होंने पार्टी का समर्थन में कैंडिडेट नहीं उठे. चाहे तो वो निर्दल से भी उठ सकते थे, उस अदर पार्टी में भी जा सकते थे, दूसरी पार्टी को भी ज्वाइन कर सकते थे, लेकिन वो ज्वाइन नहीं किए. आज आपका 10 तारीख को वोटिंग हुआ, 13 तारीख को रिजल्ट आता है, उसके बाद आप बोलते हो वो गद्दार है. तो सबसे बड़े गद्दार तो यासिर खान पठान है, क्योंकि उनको शर्म आनी चाहिए, क्योंकि वो बेचारा 3 बार 4 बार हारने के बावजूद आप लोगों का साथ दिया. हकदार तो वही था टिकट का, लेकिन इतनी बड़ी बेइज्जती शिगांव सोनूर असेंबली में नहीं होती जितने आपने करवाई. यासिर खान पठान, अजमपीर कादरी 9,000 या 700 या 5,000 या 10,000 फुट से ही फाइट कर कम ज़्यादा में होता था, लेकिन आप तो ऐसा कर दिए कि 30 से 35,000 इसमें. तो ये बात आपको सोचना चाहिए कि कमी किसके अंदर है, कमी आपके अंदर है. आज जो आप लोगों को लेके, 4-5 लोगों को लेके सोशल मीडिया पे बार बार लाइव वीडियो बना के सैयद अजमपीर कादरी साहब को नीचा दिखाने की जो कोशिश कर रहे हो, ये सरासर गलत है. और शिगांव सोनूर की जनता सैयद अजमपीर कादरी साहब के साथ है और रहेगी. आप हाई कमांड के पास उनकी शिकायत कर रहे हैं तो जनता भी हाई कमांड के पास जाके उनके बारे में फेवर में खड़े रहने के लिए तैयार है. यासिर खान पठान में आपसे खुला ओपन चैलेंज कर रहा हूँ कि आप जो उनके ऊपर जो इल्ज़ाम दे रहे हो सरासर गलत दे रहे हो, सोच समझ के बात कर किया करो. जरा आवाज़ आ रही कि नहीं? आ रही. इधर सोनूर सिग्गम क्षेत्र में अजीम पीरान सर का लीडर मिलेगा नहीं, और मिलेगा भी नहीं?
ये म्युनिसिपैलिटी इलेक्शन नवे है, ये ML इलेक्शन है और ML इलेक्शन को सबर पर जिगत दोनों भी होना, ऐसा इलेक्शन करने वाला होना। ये कहाँ तुझे इलेक्शन कर को उन्हीं खराब इन्हीं खराब कीड़े मकड़े, ये 65,000 वोट आए कौन भैसे है, ये पार्टी देख को भैसे सिद्धरामैया का मुँह देख क्या, ये आदमियों को बदनाम कर लेते फिरनी को, कितना खा लेते फिरनी को, अच्छा नहीं है। ऐसा कर बोले गए तो डेली डेली गांव में दंगा फसाद चालू हो जाता, ये सब नहीं करने का बताएं, अच्छे से संभालने को जैन का इलेक्शन सब हिंदू मुस्लिम भाई भाई सर का है क्या, ये सब ये उन्हीं यूँ करे इन्हीं यूँ करे। 20 साल इलेक्शन हमारे खादरी साहब करे तो इसे भी उंगली उठा गए, इन्हीं यूँ करे इन्हीं यूँ करे, ये गिले नहीं बोले, जिगर जिगर बोलते उसे क्या, ऐसा जिगर होना रहा तो सबर होना, और अजीमपुर खादरी उनके पास है वो जिगर।